विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देश विदेशासह राज्यातील काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. पेट्रोल डिझेलच्या किमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. 5 महिन्याहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र सरकारनं 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केलं होतं, त्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलचं स्वस्त झालं होतं. यानंतर महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर नव्या सरकारनं पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी बहुतेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर ट्विटरचे अनेक कर्मचारी राजीनामा देत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने ट्विटरची कार्यालयीन बंद ठेवण्यात आली आहेत. राजीनाम्याच्या या सत्रानंतर मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. कर्मचाऱ्यांना आता ठरवायचं आहे की त्यांना कंपनीसाठी अत्यंत खडतर परिश्रम करत काम करायचं आहे की राजीनामा द्यायचा आहे. मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे नव्याने जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची सहमती दर्शवण्यास सांगितली आहे. तुमचं बँकेत किंवा बँकेशी संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकेने देशव्यापी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपामुळे बँकांच्या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान देशभरात बँकिंग सेवा ठप्प होऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांनी आपली सर्व महत्त्वाची कामे आजच करून घ्यावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील 6 दोषींच्या सुटकेच्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानं नलिनी जयकुमार मुरगून यांच्यासह 6 जणांची सुटका केली होती. तब्बल 30 वर्षाहून अधिक काळ तुरुंगात असल्याचे कारणावरून या दोघांची सुटका करण्यात आली होती. या संदर्भात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. 6 जणांच्या सुटकेचे आदेश देताना आपली बाजू ऐकून घेण्यात आली नसल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेत म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियात विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपली. पाकिस्तान टीमचा पराभव करून इंग्लंडच्या टीमने बाजी मारली. त्याच मैदानावर सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात काल एकदिवसीय सामना झाला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चांगली खेळी केल्यामुळे इंग्लंड टीमचा पराभव झाला. कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया टीमचा स्टार फलंदाज डेव्हिड ऑर्नर याने 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमचा विजय झाला. तर डेव्हिड ऑर्नरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वेगवान आढावामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पोलिसांना सापडलेल्या हाडांचा DNA आणि श्रद्धाच्या आई वडिलांचा DNA एकच आहे की नाही हे आता तपासातून कळणार आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर आरोपी अफताबने तिचे 35 तुकडे करत दिल्लीतील विविध भागात फेकले होते. पोलिसांनी काही तुकडे गोळा केले असून या प्रकरणात आता DNA चाचणी केली जाणार आहे. फॉरेनिस तज्ज्ञ म्हणतात हे तुकडे खूप जुने झाले असल्याने शरीरातील वेगवेगळ्या भागांचे DNA सॅम्पल घेणे खूप आव्हानात्मक असेल, त्यामुळे त्यांचा DNA चाचणीसाठी 2 आठवडे लागतील. वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या करून मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबई पश्चिम उपनगरातील दहिसर भागात देखील प्रियसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमय्य दरेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचं नाव असून तो बोरीवली भागात वास्तव्य करत आहे, तर संबंधित तरुणी ही कॉल सेंटरमध्ये काम करते. बनावट व्हिडिओंमुळे सध्या मोठा धोका निर्माण झाला आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बनावट व्हिडिओ शेअर केले जातात. या बनावट व्हिडिओंमुळे अनेक चुकीची माहिती पसरली जाते. अशा चुकीच्या माहितींमुळे संबंधित व्यक्ती, संस्था किंवा इतरांचे आर्थिक नुकसानही होते. यामुळे इंटेल
कंपनीने अशा बनावट व्हिडिओंवर उपाय शोधला आहे. इंटेलने एक तंत्रज्ञान विकसित केले आहे जे 96% अचूकतेसह बनावट व्हिडिओ शोधू शकतं. हे जगातील फेक व्हिडिओ शोधण्याचं पहिलं तंत्रज्ञान असल्याचा कंपनीने दावा केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं $5 ट्रिलियन लक्ष लांबणीवर पडलं आहे. 2024-25 पर्यंत भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यास असमर्थ आहे. युक्रेन रशिया युद्ध, वाढती महागाई आणि कोरोना व्हायरस साथीच्या आजारानंतर यांमुळे 2024-25 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष गाठणं भारताला कठीण आहे. सध्या GDP वाढीव दर पाहता 2024-25 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होणं अशक्य असेल असे बँकिंग उद्योगातील प्रमुख प्रतिनिधींनी म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांच्या प्रतिनिधी अर्थविषयक उच्चस्तरीय संसदीय स्थायी समितीसमोर यांचे संकेत दिले आहेत. सध्या भारतीय अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आहे. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर सध्या इंडियन लॉकडाऊन या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आउट झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रतीक बब्बर या त्यांच्या आईला म्हणजेच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना श्रद्धांजली वाहणार आहे. वेगवान आढावामध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.